तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय स्वातंत्र्य दिन नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 57 मुक्तिधाम नाशिक रोड नाशिक येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी ध्वजस्तंभाचं पूजन केलं, तदनंतर ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत आणि देशभक्तीपर गीत तसेच आपले मनोगत व्यक्त केले। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते शाळेत नव्यानं उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाचं आणि LED स्क्रीन रूमचं यावेळी उद्घाटन संपन्न झालं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे आवर्जून उपस्थित होते। त्यांच्या समेत मान्यवर म्हणून नाशिकचे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि व्यापारी बँकेचे संचालक रमेश धुंगडे, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, माजी नगरसेविका ज्योती खोले, माजी नगरसेविका कोमल मेहरुलिया, शाळेचे मुख्याध्यापक दातीर सर तसेच महेंद्र धोंगडे, कार्यक्रमाचे आयोजक अभिजित धोंगडे, शैलेंद्र उदावंत यांच्यासह परिसरातील प्रतीक सचदेवा, सुरेश धोंगडे, मुन्ना सय्यद, राहुल धोंगडे, सचिन धोंगडे, किरण देशमुख, राहुल देशमुख आणि शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। प्रथम तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांना, सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपल्या 125 शाळा क्रमांक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आज डिजिटल स्कूलचा या ठिकाणी शुभारंभ होतो आहे। मला असं वाटतं का निश्चित आपल्या स्वातंत्र्यानंतर आपण सर्वच जे काही डिजिटल इंडियाचं जे काही स्वप्न या ठिकाणी बघतो आहे, तर निश्चित या मुलांच्या माध्यमातून याची सुरुवात आपल्या नाशिकमधून, आपल्या 125 शाळेमधून या ठिकाणी होती। प्रत्येक वर्गामध्ये या ठिकाणी TV लावलेले आहेत आणि मुलांना अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये इंटरनेटची सिस्टीम देऊन आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचू शकतो, अधिक ज्ञान त्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतं आणि अधिक गुणवत्ता आपल्या शिक्षणामध्ये त्या ठिकाणी वाढू शकते। आणि म्हणून या डिजिटल इंडियाचं स्वप्न आपण लवकरच त्या ठिकाणी साकार करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये आपण जे काही आज अमृत काल या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि निश्चित लवकरच आपण ज्या दिशेने आपली देशाची वाटचाल चाललेली आहे, तर निश्चित आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आपण आपला महासत्ता म्हणून आपण निश्चितच या विश्वावरती एक राज्य करू आपला। आणि या पुन्हा एकदा आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। जबाबदारी न्याय हक्काची।